राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फिलहाल स्वास्थ्य कारणों से आराम के लिए सतारा जिले के अपने पैतृक गांव दारे गए हुए हैं। इस बीच मुख्यमंत्री को अस्पताल में भर्ती कराए जाने की बात कार्यकर्ताओं द्वारा कही जा रही है, तो वहीं दूसरी ओर उनके कार्यालय के अधिकारियों द्वारा मुख्यमंत्री के स्वास्थ्य बिगड़ने की बात से नकारा जा रहा है। ऐसे में विपक्षी नेता विजय वडेट्टीवार द्वारा मुख्यमंत्री के स्वास्थ्य को लेकर उत्पन्न हो रहे इस असमंजस पर स्पष्टीकरण देने की मांग की गई। साथ ही उन्होंने इस मामले पर क्या कहा, जानिए इस रिपोर्ट में। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात त्यांचे प्रवक्ते म्हणतात की माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्यांच्या प्रकृतीसाठी ऍडमिट करावं लागेल आणि दुसरीकडे सीएमओ ऑफिस अधिकृत म्हणतं की मुख्यमंत्र्यांना तब्येतीची काळजी नाही, त्यांची तब्येत ठीक आहे। हा जो संभ्रम ज्या मुख्यमंत्र्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी एक भूमिका मांडावी आणि त्यांच्या अधिकृत कार्यालयाने दुसरी भूमिका मांडावी, या संदर्भात महाराष्ट्रामध्ये संभ्रमाचं वातावरण आता आहे आणि हा विरोधाभास तयार करून नेमकं काय यांना दर्शवायचं आहे हे आता कळेल असं झालेलं आहे। खरं तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः या संदर्भात भूमिका स्पष्ट करावी अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे। याचं कारण असं आहे की मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचे नाही तर या राज्याचे असतात आणि त्यांच्या प्रकृतीसाठी सर्वांनाच काळजी असली पाहिजे आणि काळजी असावीच असं आमचं राजकारणाच्या पलीकडचं मत आहे। परंतु प्रवक्ते जर सांगत असतील की मुख्यमंत्र्यांना रुग्णालयात भरती करावं लागेल, ऍडमिट करावं लागेल आणि त्यांचे पीएमओ सांगत असतील की काही झालेलं नाही, तर याबाबत राज्यातील जनतेच्या मनात संभ्रम जो आहे तो दूर करण्याचं काम व्हावं असं मला वाटतं। कशामुळे हे सगळं होत आहे, ते ऍडमिट करायचं म्हणतात, हे म्हणतात काही गरज नाही, मुख्यमंत्र्यावर कुणाचा दबाव आहे, कसला दबाव आहे आणि कुठल्या प्रेशरखाली त्यांची तब्येत बिघडती आहे, या सगळ्या भूमिका महाराष्ट्राच्या पुढे आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री दबावात नाही आणि माझी प्रकृती ठणठणीत आहे, प्रवक्ते त्यांनी चुकीची माहिती दिली हे महाराष्ट्राच्या जनतेला सांगितलं पाहिजे असं मला वाटतं।